बनावट शासकीय कार्यालयाच्या शिक्क्यांच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या तिघांना कळंब पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्या बनावट शिक्क्यांच्या आधारे खासगी फायनान्सचे कर्ज प्रकरण, वाहनांवर कर्ज आणि इतर बोगस कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोगस कागदपत्रे प्रकरणी कळंबमधील आणखीन बडे मासे गळायला लागण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबरच्या रात्री 9:15 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना कळंब पोलिसांना संशय आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या किरण सिद्धेश्वर ठेंगल, अमर गायकवाड आणि कबीर वाघमारे या तिघांना अडवले. त्यांच्या गाडीच्या डिक्कीत आरटीओ लातूर, आरटीओ उस्मानाबाद तहसीलदार, कळंब सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय लातूर, अभिजित मांजरे डेप्युटी आरटीओ उस्मानाबाद, मुख्याधिकारी कळंब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबेजोगाई यांच्या कार्यालयाचे गोल आणि आडव्या आकाराचे असे एकूण 26 रबरी शिक्के आढळून आले. तसेच यासोबत स्टॅम्प पॅड, 2 कोरे, आरसी बुक, 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 15,000 रुपये किमतीचा लॅपटॉप, किरण याचे 2 वेगवेगळ्या नंबरचे आधार कार्ड, तसेच किरण ठेंगल नावे असलेले आणि चेकवर विजय चंद्रकांत काळदाते याची सही असलेले कॅनरा बँकेचे चेक आढळून आले. या कारवाईत 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या तिघांना 8 डिसेंबर रोजी कळंब न्यायालयासमोर हजर केलं असता 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आणखीन 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलीस कोठडी संपल्यामुळे कळंब पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केलं असता तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कोळेकर हे करत आहे. या संदर्भात कळंब पोलिसांनी अंबेजोगाई आणि लातूर येथील एका खासगी फायनान्स कडून शहरामध्ये किती कर्ज प्रकरण केले आहे त्यांच्या कागदपत्रांची माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे वाहन नावावर नसताना सुद्धा या टोळीने बनावट आरसी बुक आणि इतर कागदपत्रे तयार करून खासगी फायनान्स कडून कर्ज उचलले आहे. यामुळे हे बनावट कागदपत्रे तयार करणारे रॅकेटचे जाळे इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे. उस्मानाबादहून धनंजय पाटीलसह संतोष शिंदे, MCN News उस्मानाबाद.